शेवगाव तालुक्यातील आखेगाव रस्त्यावरती 2 जणांची हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये 1 पुरुष आणि 1 महिला आहे. या मृतदेहाजवळ 1 जखमी व्यक्ती आढळून आलाय. त्याला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. शेवगाव तालुक्यात 2 जणांची हत्या झाली आहे. सकाळी त्यांचे मृतदेह तालुक्यातील आखेगाव रस्त्यावर आढळून आलेत. मृतांमध्ये 1 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे. या 2 मृतदेहांच्या शेजारीच आणखी 1 जखमी व्यक्ती आढळून आलाय. त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. मृतांमध्ये दीपक रामनाथ गोर्डे आणि मंगल अनिल आळकुटे यांचा समावेश आहे, तर बाळू केसभट असं जखमीचं नाव आहे. घटनास्थळी 2 मोबाईल आढळून आलेत. ही घटना घातपात की हत्या याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे शेवगाव तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. घटनास्थळी SP रंजन शर्मा, अप्पर पोलीस निरीक्षक घनश्याम पाटील यांनी भेट दिली आहे. पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे घटनास्थळी सकाळपासूनच होते. आज रोजी सकाळी आपल्याला सेवगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेवगाव जे टाऊन आहे त्यांच्या जवळच घटनेची माहिती मिळालेली होती. त्या आधारावर या ठिकाणी पोलीसची टीम येऊन घटनेची खात्री केली असता असं दिसून आलेले आहे. या ठिकाणी 1 दीपक रामनाथ कोर्डे जे राहणार सेवगावचेच आहे आणि 1 मंगल उरकुटे म्हणून महिला जे आहे ते दहीगावचे आहे, त्यांचे इथे डेड बॉडी मिळाली होती. तसेच 1 जखमी बालासाहेब रमेश केसभट हे जे आहे ते जखमी अवस्थेत मिळाला होता. त्यांना आता वैद्यकीय उपचारासाठी अहमदनगरमध्ये नोबेल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे. आता सध्या ते अनकॉन्शस आहे आणि अनकॉन्शस असल्यामुळे त्यांच्या अजून काही स्टेटमेंट वगैरे होऊ शकलेले नाही. त्यांचे स्टेटमेंट झाल्यानंतर आपल्याला या घटनाबद्दल नक्की काय घडलेले आहे ते कळणार आहे. आता बाकी जे पोलीसचे तपास आहे ते चालू झालेलं आहे. पोलीसचे इथे सर्व टीम सर्व वरिष्ठ अधिकारी इथे आलेले आहे आणि या घटना कशा प्रकारची घडली हे सर्वबद्दलचे आपल्याला जे आहे पुढची माहिती काही वेळात मिळणार आहे. संदीप ध्याड्रा सह अलीम शेख, C24 तास, शेवगाव.